अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील इंदिरा आवास भागामध्ये अवैधरित्या गावठी दारू विक्री होत असल्यामुळे इंदिरा आवास येथील रहिवाशांनी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना या संदर्भातील तक्रारी अर्ज देत पीआय यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करून दारू विक्री करणाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आज जामनेर शहरातील पुऱ्या भागातील रहिवासी अवैध दारू बंद व्हावी याकरता निवेदन देण्याकरता आले होते। त्यात रहिवाशांसोबत दोस्ती आणि वृक्ष मित्र परिवार हे सगळेजण आले होते। अवैध दारू बंद व्हावी अशी सर्वांची मागणी। मागेच काही एका खोट्या गुन्ह्यामध्ये सचिन बोरसे नावाच्या व्यक्ती आमच्या मित्राला दारूबंदीच्या कलमाखाली अटक झाली होती। जो दारू विकणारा त्याला सोडून देतो, आधी निष्पाप माणसाला पकडतात। तरी शासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी दोस्ती आणि वृक्षच्या वतीने आमची विनंती आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।